माई कशाला म्हणालीस मला? तू म्हणालास ना मी लग्नाला तयार आहे, दिवस सर्व मंडळी आले. त्यातलं कोण पसंत आहे तुला? बघा बघा, तुम्हाला सांगितलं नव्हतं? नाही नाही, ऐकून तर घ्या ती. मी काय म्हणतोय ते, मी म्हणत होतो तुमच्या या चार मुलींपैकी ही की नाही मला किती क्यूट दिसतेस ग तू. पण काय करणार, तू माझ्या गुड्डू सारखी ना. अय्या काय गोड साडी आहे ग तुझी, खरंच आज की नाही तू खरंच गोड दिसतेस. पण काय करणार, मी तशी लग्न नाही करू शकणार कारण ही माझ्या अक्कासारखी. ओ काय सुंदर वेणे आहेत ग तुझ्या, त्या वेण्या पाहून मला असं वाटत. पण नाही की नाही माझ्या माई सारखी ना. ब्युटिफुल यू फूल. आता लवकर सांग, हे सुद्धा बोट पाण्यात बुडवावं लागेल. नका नका बुडवू, पाणी गडूळ तसंच ठेवा. मला की नाही तुमच्या या मुलीशी नातं जोडायला खूप आवडेल, पण धाकटी बहीण म्हणून चालेल ना बाबा. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. आता काय आणशी, मी लग्न करीन ते किमी काटकरशी. काय माझी खात्री आहे त्याच्यावर कुणीतरी करणे केली असणार. परवा त्याच्या खिशात मला लिंबू सापडलं, तुमचा विश्वास नव्हता. आता घ्या. कसली आली करणी, तोही बोलला तिला की मी काटकरला, तिला नाही कुठं बहीण मानली ती, आणि आम्ही निवडलेल्या मुलींना बहीण मानून मोकळा. तिला कळलं असेल हा लाखो पती, तेव्हा तिनंच गळ टाकली असेल. पण लक्षात ठेव की मी काटकर, कोर्टातच खेचीन ग मी तुला. माझ्या पापडाच्या उद्योगाचे 12 वाजले, आता नवीन उद्योग कृष्णाला समजवायचा. कोण ती किमी काटकर का काय ती, तूच कृष्णाची समजूत घाल ना. अरे बाळा काढून टाका डोक्यातून विचार. काढून टाक डोक्यात ना विचार, मी किमीशी लग्न करणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे. अरे बाबा काय हे खूळ तुझ्या डोक्यात किमीच, ते काय तुझ्याशी संसार करणार आहे? कुठे तू कुठे ती? आता ती कुठे का असे ना, पण लग्न झाल्यावर ती इथेच येणार 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 येणार. अरे पण ताई माई अक्का विचार आहे माझा पक्का. मी आहे किमीत मग्न, करीन तिच्याशीच लग्न. स्वप्नात दिले तिने वचन मला, मी फसवणार नाही तिला. जर फसवलं तिला तर पाप लागेल ना मला. अरे पण कृष्णा माई एक गोष्ट लक्षात ठेव, पहाटे पडलेलं स्वप्न खरं झाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही राहणार नाही. किमी मी किमी किमी मी किमी. स्वप्न पहाटे पडलं किमी 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 किमी. अरे नुसते किमी किमी दिसत आला, कोण मोठी लागून गेली किमी म्हणे. कोणती किमी का फिमी, तिच्याशी लग्न करतोय वाटवत म्हणावं. लाडी पुसा तरी ठेवेल का तुला? अगं तो त्याचा निर्णय आहे, तू कशाला तळपाटून घेतेस? म्हणजे काय आमची काय किंमतच नाही वाटत. अगं तुला कसली आली किंमत, राधे तू त्याच्या नादी नको लागूस. नाही आनंदाश्रू सांगतायत. हे आनंदाश्रू नाही आहेत. अच्छा म्हणजे रडतेस माझं लग्न ठरलं म्हणून? अरे दारे मी कशाला रडू, कांदा शिरताना डोळ्यातून पाणी येणार मग काय येणार? येत ना बस रडत. चारी मावश्या लवकरच किमीकडे बोलणी करायला जाणार आहेत माझ्या लग्नाची. तिनं स्वप्नात मला वचन दिलंय आणि तिचा वचनभंग केला तर मला पाप नाही का लागणार? हे लाटणं पाहिलं जातोस की नाही? तुझ्यात नशिबावर फिरव किमी मी किमी. श्रीकृष्णा अरे इतक्या प्रेमानं लाडानं अगदी डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे फुलासारखं वाढवला त्याला त्याचं हे फळ. जोपर्यंत त्याच्या डोक्यातून हे खूळ जात नाही ना तोपर्यंत तुला पाण्यात ठेवणार आणि अजिबात बाहेर काढणार नाही. माई अगं देवाला पाण्यात ठेवून काही होणार आहे का? मग काय करायचं ते तुम्ही करा ना. काय जा त्या काटकर बाईकडे. काटकर बाईकडे
हाँ काटकर बाई कड़े आणि सांगा तिला काय म्हणावं सिनेमा पेक्षा जास्त पैसे देईन मी तुला पण माझ्या बाळाच्या डोक्यातले खूळ काढून टाक बाई किमी जी बिझी आहे माहिती आहे पण तुम्ही कसं ऍडजस्ट करा अरे किमी से ज्यादा मैं बिझी हूँ देखो मैं बहुत टेंशन में हूँ बहुत टेंशन में हूँ आप बाद में मिलना मुझे काम करने दो देखिए प्लीज बाद में मिलना आपसे बात करने में कुछ मतलब ही नहीं आईला डायरेक्टर शी लग्न होता इथं आमच्या लग्नाचा पत्ता नाही परमेश्वरा 45 वर्ष झाली एक बायको मिळाला तयार नाही भगवान श्री कृष्ण तुला 16,000 बायका 16,000 अरे मला एक तरी दे लुणी दे आनळी दे पांगळी दे बहिरी दे पण एक तरी दे सेक्रेटरी साहेब श्री कृष्ण अहो सेक्रेटरी साहेब श्री कृष्ण सेक्रेटरी का आम्ही कृष्णाच्या कामासाठी आलो श्रीकृष्णाने पाठवलं वा 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 श्रीकृष्ण धन्य आहे तुझी धन्य अरे 2 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये एक सोडून मला 3-3 वायका पाठवल्यास बोला बोला तुमच्यापैकी कोण तयार आहे माझ्याशी लग्न करायला काय लग्न आणि तुमच्याशी डोको बिका फिरलं का काय तुमचं घोटाळ्यात खेचीन मी तुला एक मिनिट काहीतरी घोटाळा आहे ना आम्ही तुमच्याशी लग्न करायला नाही आलो आम्ही किमीजींना भेटायला आलो आमची अपॉइंटमेंट आहे म्हणजे त्या श्रीकृष्णाने नाही पाठवलं तुम्हाला आम्हाला इकडच्या श्रीकृष्णाने पाठवलं हा दरवाजा आतमध्ये किमी टेलिग्राम आहे टेलिग्राम कुणाचा ते उघडून वाचल्याशिवाय कसं कळेल अहो बाई साहेब तुमच्या त्या कुत्र्याला नीट आवरून ठेवा घाबरू नका अहो कुत्र्या संबंधीच्या पुस्तकात चक्क लिहिलेलं आहे भुंकणारा कुत्रा चावत नसतो हो पण ते खरं या कुत्र्याने ते पुस्तक वाचलंय का गुड जॉब सरकारी नोकर असून तुम्हाला विनोद करता येतो म्हणजे सरकार नोकर आजकाल नसते फॅब्युलस डोंगरे 2 रुपये द्या हे घ्या 2 रुपये का 5 रुपये घ्या मला नाही त्यांना कशाबद्दल जॉब बद्दल 2 रुपये 4 आणता पडतो जॉग नाही टेलिग्राम वाचा बापरे काय झालं तोर साहेब आता येत आहे बापरे विमान लँड होणार गाडी पाठवून काही उपयोग नाही काय गं तुला आजच्या अशोकच्या वाढदिवसाचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का पप्पा उद्याचे हातच येत आहेत ओ आजच मुहूर्त मिळाला वाटत त्यांना यायला आपल्या जावईच्या वाढदिवसासाठी खास येत आहेत थट्टापुऱ्या यांचा एवढा वाढदिवस आणि मला जायला नको का रागू नको तुला जायचंय ना मी व्यवस्था करते पण एका अटीवर जेवायच्या वेळेच्या आत यायचं नाही तर आपले पप्पा म्हणजे मेट्रो गोल्डविन मेयरचा सिंह आपल्या दोघीला कच्च खातील तुम्ही जाऊ कशी डोंगरी आहेत ना खाली सोमनाथ ए सोमनाथ ते घेऊन जा एवढ्या लोकांना नाश्ता संपला दिसतोय ना उगी डोक्याला ट्राय देऊ नको ते घेऊन जा डोंगरे काय करते अजून तुम्ही बोला बाळांसाठी काही करावं लागतं थांबा आज मी पप्पांना सांगणार आहे काय नाही मी सांगणार आहे डोंगरे जर सहानंतर थांबले तर त्यांना ओव्हर टाइम द्यायलाच पाहिजे पण माझं एक काम आहे सांगा ना कराल तुम्ही कराल म्हणजे ओव्हर टाइम आहे ना काम तसं सोपं आहे ओव्हर टाइम आहे ना आपल्या आईसाहेब होत्या ना माझी आई वारली माझे हो त्या दर गुरुवारी उपास करायच्या हो आणि ते आपल्या मागील दारी औदुंबराचं झाड आहे ना हो त्याच्या भोवती 104 प्रदक्षिणा घालायच्या धार्मिक होत्या हो त्या मागे तुम्ही म्हणजे नाही तशी मी सुद्धा आहे पण आज माझ्या हातून एक चूक झाली मी सुद्धा उपास करायची प्रदक्षिणा घालायची पण चुकून मी अंड खाल्लं आणि उपास मोडला अरे रे आपल्या आई साहेबांच्या आत्म्याला वर काय वाटत असेल तुम्ही नाही ना अंड खाल्लं अंड खाल्लं म्हणजे तसं चालेल तुम्ही माझ्यासाठी प्रदक्षिणा घालाल
पण मी प्रदक्षिणा घालायला लागलो आणि सर साहेबाले म्हणजे मग त्याची काळजी करू नका, त्यांना काय सांगायचं मी सांगेन. मग आलो पण प्लीज तुम्ही प्रदक्षिणा घाला ना. पण किती? फक्त 104. 104? हो. आपण ओव्हर टाइम. हो ओव्हर टाइम. आता ओव्हर टाइम होत तर अजून पण सोडतच नाही. टाकल्या गेला खरं ग. मी येऊ कशी? येऊ कशी नेमी सारखी शिडी. शिवाय दिल्ली हलत नाही. चला भाऊसाहेब, का चहा बी घेणार का? नाही आता नको, पुन्हा केव्हा तरी निवांतपणे बस. मला आता एक डायरेक्टर बोर्डाची अर्जंट मीटिंग आहे. आमचा अतुल यायचा होता, त्याला मी सांगितलं एअरपोर्टवर यायला. पण कसं काय ते ट्रॅफिक मध्ये लेट झाला असेल. बरं मग येतो. थँक्यू. चला चल राय. डोंगरे डोंगरे रामनाथ कुठं मेले सगळे? रामनाथ डोंगरे कुठे गेले? डोंगरे एअरपोर्ट वर गाडी का नाही आली? नाही म्हणजे सर आपण यायच्या अगोदर 10 मिनिटं मिळाली. मग उगीच पेट्रोलचा अपव्यय नको म्हणून गाडी पाठवली नाही. कारण परवा आपणच म्हणालात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, पेट्रोल साठी विनाकारण खर्च करणं देशाला विघात. पेट्रोलचा खर्च कोण करत? पेट्रोलचा खर्च कोण करत? आपण. आपण? आपण म्हणजे तुम्ही. आता तुम्ही कुठे गेला होता? मी म्हणजे ते माग औदुंबर. औदुंबर? नाही ते आपल्या मातोश्री. नाही पत्नी. नाही उपास. 104 हांडी. हेमिश आम्ही अजून कॉलेज जातून आले नाहीत. काय आलं ना? आलं ना त्या काय ताई साहेब आपल्या आईच्या फोटो जवळ उभे आहेत. आज आपल्या पत्नीची पुण्यतिथी. आपल्या आपल्या पत्नीची काय? पत्नी कोणाची? डोंगरे तुमची साहेब. अरे बेटा रडतेस काय? आईची आठवण झाली असेल. कुणाला आठवण झाली? नाही ताई साहेबांना. तुम्हाला नाही ना? नाही नाही. मग अरे रडायला काय झालं? नको रडलोपट. मी रडत नाही काही. हे आनंद अश्रू आहेत. तुमचा आज वाढदिवस ना. गेलेलं माणूस कधी परत येते का? श्यामी कुठे? ती आपल्या खोलीत रडत बसली.